जिथं ठाकरेंनी मैदान गाजवलं तिथेच शिंदेंनी सभा भरवली आवाज कुणाचा घुमला ठाकरेंचा की शिंदेंचा ठाकरेंच्या सभेला जी उत्स्फूर्तपणे गर्दी होती तीच शिंदेंच्याही सभेला होती पण मुद्दे कोणते आणि प्रभाव किती जी परिस्थिती याआधी पाहायला मिळाली तेच चित्र खेडच्या सभेतही झालं लोक उठून गेली नेमकं का घडलंय काय शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणे चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पाच मार्चला जाहीर सभा घेतली होती रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत गेलेले आमदार खासदार आणि भाजप तसंच निवडणूक आयोगावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता या सभेला मोठ्या संख्येनं गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालं होतं उद्धव ठाकरे यांची पाच मार्च रोजी खेडमधल्या ज्या गोळीबार मैदानावर सभा झाली होती त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा झाली उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र गुलामगिरी सहन करणार नाही नुसतं मोदींचं नाव वापरून महाराष्ट्रात मतं मागून दाखवा बाळासाहेबांच्या नावाशिवाय मतं मागून दाखवा मोदींच्या नावानं मत मागून दाखवा हिंमत असेल तर चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुम्ही मैदानात या मी मशाल घेऊन मैदानात येतो निवडणुकीला सामोरं जा असं आव्हान भाजप तसंच एकनाथ शिंदे यांना दिलं होतं शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही तर माझ्या वडिलांना केली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला होता तसंच भाजपला आधी गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं असं म्हणत खोचक टोलाही लगावला होता उद्धव ठाकरेंच्या सभेला जितका मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला तितकाच जनसमुदाय एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुद्धा पाहायला मिळाला उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर ज्या टीका केल्या हो होत्या त्या टीकांची प्रत्युत्तर कालच्या सभेतून शिंदे यांनी दिली थोडक्यात काय तर आधीच्या सभेत आरोप आणि आताच्या सभेत प्रत्यारोप हेच चित्र पाहायला मिळालं ठाकरेंच्या सभेला उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली तीच उत्स्फूर्त गर्दी शिंदेंच्याही सभेत होती मात्र मुद्दे आणि प्रभाव जो ठाकरेंच्या सभेचा पडला तो शिंदेंच्या सभेचा दिसून आला नाही एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंत मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी सभा झालेल्या आहेत मग यामध्ये औरंगाबाद असेल पैठणची सभा असेल दसरा मेळावा असेल हिंगोली सभा असेल वरळीची सभा असेल आणि तेच चित्र पुन्हा खेडच्या सभेमध्ये झालं हा एक फरक शिंदे यांच्या सभेमध्ये दिसून आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद धनुष्यबाण शिवसेना पक्ष आलेला आहे मात्र जितक्या मोठ्या प्रमाणात मनावर तळागाळातील शिवसैनिक शाखा प्रमुख यांचं इन्कमिंग शिंदे गटात वाढायला पाहिजे तर ते अजून दिसून येत नाहीये शिवसेना ठाकरे यांच्याकडेच शिवसैनिकांचा दिसून आणि कुठेतरी ही बाब अडचणीची ठरू शकते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकाच मैदानावर सभा घेतल्या आधी उद्धव ठाकरे यांची आणि आता एकनाथ शिंदे यांची सभा झाली तुम्ही ठाकरेंची ही सभा पाहिली असेल आणि आता एकनाथ शिंदे यांची देखील पाहिली असेल सगळे आरोप प्रत्यारोप टीका आव्हानं सगळ्याच गोष्टी तुम्हाला काय वाटतं मैदान कुणी गाजवलंय ठाकरे की शिंदे कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा